आमच्या व्यासपीठावरती मात्र उपस्थित झालेले आहेत। जाऊया मॅच कडे। पाच षटकाचा सामना आहे, याची नोंद घ्यायची आहे। एका षटकाचा पॉवर प्ले, दुसरा सेमी फायनल। यस, पहिला चेंडू या वेळेला शॉर्ट चेंडू ऑन साइडला मध्ये हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात होता। नक्कीच श्री मिडॉनच्या क्षेत्रावरनं चेंडूला खेळून काढलं होतं। एक धावसंख्या येथे खात्यामध्ये, एक धावाची भर पडत असताना फलकावरती धावसंख्या एक। केशव आणि सूरज ही जोडी सातत्याने मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते। सूरज आणि केशव, पहिला गोलंदाज गोलंदाजी मार्क होती टिंपणारे संघाचा। जयराम गोलंदाज, यावेळेला सूर्यासाठी हा चेंडू थोडासा घातक होता। अप्रतिम चेंडू हाताला आणि अप्रतिम चेंडू हातात असताना लाईव्ह टेलिकास्ट मध्ये जेवढे समर्थक जॉईंट असतील सगळ्यांचं सरस स्वागत आहे। मित्रांनो, काय कमालीची स्पर्धा, साहेबांचं मोठं महत्वपूर्ण योगदान या स्पर्धेला। आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्की आजच्या दिवसामध्ये अशोकभाऊ टोंगारे साहेब देखील आमच्या व्यासपीठावरती आहेत। षटकातील तिसरा चेंडू समोर स्लाइस करण्याचा प्रयत्न केला होता, सूरज याला चेंडू समजायला मार्ग नाही। पुन्हा एकदा सुपर चेंडू, तीन चेंडू सुरेख आणि तीन चेंडू सुरेख टाकत असताना फलकावरती धावसंख्या एक। शेवकंडी विरुद्ध सामना असेल तर पिंपळणारे यांच्यामध्ये लेफ्ट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने षटकातील पुढचा चेंडू। हा चेंडू बॅटपुटला जाऊन पंच केलेला फटका आणि त्यानंतर बघतो की एकदा सावधानपणे एक धाव तर पूर्ण होते। एक धावाची भर पडत असताना चार चेंडूचा खेळ झालाय। धावसंख्या आपण पाहू शकाल की केवळ दोन धावसंख्या। स्नेहाचा सुगंध दरवतो, आनंदाचा क्षण येतोय आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच आनंदले वर्षा, आनंदले वातावरण या नक्कीच मैदानावरती। शॉर्ट चेंडू ऑन साइडला मोठा फटका येतोय। हाय हॅन्ड हॅन्डसम साठी चेंडू जातोय, एका टप्प्यानंतर चेंडू जातो सीमारेषा पलीकडे चार धावांसाठी। देऊया डीजेला संधी, ऐकूया राष्ट्रवादी पुन्हा। चेंडू जातो सीमारेषा पलीकडे, केशवच्या बॅट मधून येणारा पहिला चौकार राष्ट्रवादी चषकाचा। हा मात्र पहिला चौकार आणि राष्ट्रवादी चषकाचा पहिला चौकार येत असताना या विनिंग मध्ये आपण बघतो की उजव्या साईडला चेंडू, पंतांची सिनियर ती नोबॉलचा इसर आहे। नोबॉलचा इसर आहे तो पंतांकडनं। आपण पाहतो की सातत्याने विकेटच्या बाहेर चेंडू लँड झाल्यानंतर नोबॉलचा देखील इशारा येतोय। चारी बाजूला नक्कीच दर्शक 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 प्रेक्षक प्रेक्षक प्रेक्षक, परंतु चारी बाजूला झेंडे देखील बघायला भेटतात राष्ट्रवादी चषकाचे। याच विभागातील आपण मात्र बघतो की नक्कीच या स्पर्धेला मोठं कर्तृत्व ज्यांचं लाभत आहे आदरणीय नरहरी झिरवा साहेब, परंतु त्यांच्या जोडीला मात्र खांद्याला खांदा लावून कार्य करणारे अशोकभाऊ टोंगार साहेब देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। येणार काही वेळातच मला वाटतंय आदरणीय गोकुळभाऊ झिरवा साहेब मात्र येथील या व्यासपीठाला भेट देण्यासाठी। बहुत सुंदर चेंडू हाताला होता, फुटबॉल प्रमाणे चेंडूला क्षेत्ररक्षण केले जात आहे आणि नक्कीच फुटबॉल प्रमाणे चेंडूला क्षेत्ररक्षण करताना पाहतो की नक्कीच एका धावीला कन्वर्ट केले दुसऱ्या धावसाठी। गुड रनिंग बिटवीन द विकेट, व्हाईट प्लस तीन धावा, व्हाईट प्लस 22 अशा तीन धावा। एक फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त। शेवकंडीकरांची धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते ती बिनबाद 10, बिनबाद 10 ही धावसंख्या बघायला भेटते शेवकंडी। मनमोती यांचे तेज घेऊन क्रिकेटच्या खेळाची रांगोळी काढून सर्व क्रीडार्शकांचा सर्व प्रेक्षक वर्गांचा सर्व मानवांचा सहर्ष स्वागत आहे। एक विनंती असेल की नक्की जे प्रेक्षक वर्ग मध्ये सीमारेषेच्या आतमध्ये बसले आहेत त्यांना विनंती असेल की सीमारेषा ओलांडून तुम्ही बसा।
पट्टीच्या बाहेर बसत आहे। एक विनंती आहे, जी सीमारेषा आहे त्या सीमारेषेच्या बाहेर तुम्ही बसायचं आहे। पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद टोटल टीम का स्कोर बंद हुआ 10 रन बगैर कोई विकेट के नुकसान पर। हालांकि अभी भी 24 गेंद का खेल शेष। दुनिया मानते है जोर वालों को कहने मत है, कमजोर को शेर तो शेर तो कौन बनेगा बब्बर शेर। पारी का दूसरा ओवर करने के लिए तैयार में दूसरे गेंदबाज मिस्टर अनिल। इस बार पहली गेंद बेहतर मन्नाथ के साथ हवा में गेंद को खेला है, सामने खिलाड़ों की तैनात किया है और पहले विकेट का नुकसान पहुंचा हुआ सूरज। बैक टू द पेविलियन डीजे कमान। शॉट खेलने के तैयार के साथ बिल्कुल बड़ा शॉट तो खेला था लेकिन टाइमिंग इतना खास प्राप्त नहीं हो चुका और टाइमिंग इतना खास प्राप्त नहीं होने की वजह से पहले विकेट का नुकसान। झूठ बोलते हुए लोग जो कहते हैं कि हमें डर नहीं लगता लेकिन डर तो सबको लगता ही, जो डर के आगे जाते वही जीत जाते। छोटी गेंद के साथ वन साइड में बड़ा शॉट खेलने की तैयारी। बैकवर्ड पॉइंट क्षेत्र की ओर से बिल्कुल अच्छा स्ट्रोक खेला, एक रन जुड़ेंगे अपने स्कोर के खाते में। एक रन के माध्यम के साथ टोटल टीम का स्कोर बढ़ता हुआ 11 रन। तुम्हारा कमाल तुम जानो, हमारा कमाल हम जानेंगे। देखने वालों को सुनने वालों को लगना चाहिए धमाल, धमाल भरी टूर्नामेंट राष्ट्रवादी ट्रॉफी 2022 टूर्नामेंट का आखिरी दिन, दूसरा सेमीफाइनल। और दूसरा सेमीफाइनल होने की वजह से बिल्कुल ना शिवकंडी बनाम के बीच में मुकाबला। छोटी गेंद के साथ बड़ा शॉट खेलने की तैयारी, कोई भी बात नहीं, गेंद बल्ले पर नहीं लग रही। नए बल्लेबाज मैदान के अंदर, पिछले मैच के हीरो मिस्टर चंद्रकांत गायकवाड़ मेजर उमेश मेजर, ये भी लाइव एक्शन में ज्वाइंट होते हुए इनका भी हार्दिक हार्दिक स्वागत करना चाहूंगा। पुण्य भाव कनौजे ये भी लाइव एक्शन में ज्वाइंट हो चुके हैं, इनका भी हार्दिक स्वागत। सुरेश भाव पिंडार साहिब ये भी लाइव एक्शन में ज्वाइंट हो चुके हैं, हर किसी का शुक्रिया अदा करना चाहूंगा। कमाल की टूर्नामेंट और कमाल की टूर्नामेंट होते समय ओवर की अगली गेंद ऑफ स्टंप पर जगह बनाकर बेहद खूबसूरत के साथ इस गेंद को खेला था। कवर पॉइंट के क्षेत्र पर एक रन जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में। बूंद बूंद से परजत है सागर। कमाल की गेंदबाजी और कमाल की गेंदबाजी करते समय अब तक तो कोई भी मौका नहीं दिया है बल्लेबाजों ने, बल्लेबाज के लिए कोई भी मौका नहीं बड़ा शॉट खेलने के लिए। टीम पॉइंट आ रही, टीम पहले दिन में क्या गजब का परफॉर्मेंस, आज के दिन में पहली मैच में क्या गजब का परफॉर्मेंस। छोटी गेंद के साथ बड़ा शॉट खेला और बड़ा शॉट खेलते समय डीप फाइन लेग क्षेत्र की ओर से बिल्कुल गेंद निकलते हुए बॉल के बाहर 4 रन के लिए बेहतरीन स्ट्रोक 4 रन। कमाल का स्ट्रोक खेला और कमाल का स्ट्रोक खेलते समय 4 रन, 4 रन के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ शिवकंडी टीम का 16 रन। चंद्रकांत मेजर के लिए इनाम तो लगता हुआ बिल्कुल आदरणीय वनेश गावित साहब की ओर से लगभग, अगर कहीं बिल्कुल लगातार 3 छक्के मारेंगे तब मात्र कैश प्राइज 1100 रुपए का इनाम वनेश गावित साहब उनके तरफ से। कितनी माया है, कितनी दुआ है, दिल से दे दो तो भिकार अमीर है मोती ना देश समंदर फकीर है। वाइड गेंद का इशारा गणपत बाबा गावित तथा बिल्कुल ना आप जानते कि जनार्दन जी चौधरी साहब ये भी मैच के मजा लेने के लिए तैयार में। इतना लंबा सफर पार करने के बाद इस मैदान पर पहुंच चुके और कुल मिलाकर कुछ देखा देगा तो राइट अमोर विकेट के साथ और की अगली गेंद करने के तैयार में। क्लीन बॉल, नो बॉल का इशारा, प्रीत का इशारा रहेगा। जी हाँ, क्लीन बॉल तो हो गया था लेकिन शायद यहां पर लैंडिंग नो बॉल, लैंडिंग नो बॉल का इशारा। हम पास की ओर से एक रिलीव है, रिलीव लेना चाहेंगे, क्या समझना आसान रहेगा परखना इतना आसान रहेगा।
नो बॉल का इस तरह है या नहीं चेक किया जाता हुआ थर्ड अंपायर की ओर से। यस इस तरह मित्रों नो बॉल का इस तरह ओरिजिनल डिसीजन। तो आप पिंपरनेर टीम ने जो अपना पहला रिलीव है उस रिलीव को गवाया है। फ्रीट का कॉल, किस्मत की देवी साथ है, हिम्मत की बात है, हिम्मत है मर्दा तो साथ देने वाला खुदा, खुदा मेहरबान तो बंदा होता है। पहली बार लगभग यहां पर बिल्कुल क्लीन बॉल तो किया था लेकिन उसके बाद देखा सोचा परखा नो बॉल का इस तरह, यही तो एम्पायर की सीनियरिटी है। इनसाइड आउट एरिया में अच्छा स्ट्रोक खेला, पीछे के लड़के तैनात किया, फिर से कैच लिया तो लेकिन बल्लेबाज को जीवनदान मिला। जहां ऐसा पहली मर्तबा दृश्य नजर आ गया है राष्ट्रवादी ट्रॉफी में प्रीट के गेंद के ऊपर क्लीन बोल्ड हो गया था उसके बाद विकेट, ऐसा पहली मर्तबा दृश्य। एक रन के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ ओवर नंबर आप जानते कि दो दो ओवर का खेल समाप्त, एक विकेट के साथ नुकसान पर 19 रन। बाहर चेंडू जातो याचाच अर्थ काय, चार धावा देऊया डीजेला संधी मिस्टर सुनील, कम ऑन डीजे। लगातार तीन जीवनदान आणि लगातार तीन जीवनदान भेटल्यानंतर आपण पाहतो की नक्कीच या ठिकाणी त्या जीवनदानाचा कितपत फायदा उचलला जातो हे देखील बघणं गरजेचं आहे। क्रॉस लाईन जाऊन खेळण्याची पूर्व तयारी या स्पर्धेचं वैशिष्ट्य, पहिला सेमी फायनल आणि त्यानंतर मेगा फायनल, कोणी लगातार तीन षटकार मारा कॅश प्राइज कमावा, आदरणीय पुण्यभाऊ वागरे साहेब यांच्याकडे कॅश प्राइज 500 रुपयाचं बक्षीस आणि त्यानंतर आदरणीय जिल्हा परिषद सदस्य अशोक भाऊ टोंगर साहेब यांच्याकडे कॅश प्राइज 500 रुपयाचं बक्षीस, कोणी मारा कमावा कॅश प्राइज 1000 रुपये बक्षीस। सुंदर फटका चेंडू सीमारी शपार चौकार डीजे षटकार षटकार। तीन षटकार सल्लग आदरणीय जनार्दन जी चौधरी साहेब, आपण बघतो की माजी सभापती यांचे सुपुत्र मनोहरजी चौधरी साहेब यांचे सुपुत्र आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचे देखील सरस स्वागत आहे। ओहो या वेळेला उचल बंगे टाक रंगळी, दोन चेंडूंची दोन षटकार, जर तिसरा षटकार आला तर कॅश प्राइज 1500 रुपये। टोंगर साहेब यांच्याकडे कॅश प्राइज 500 रुपये बक्षीस, वगैरे साहेब यांच्याकडे कॅश प्राइज 500 रुपये बक्षीस आणि त्यानंतर आपण बघतो की नक्कीच चौधरी साहेब यांच्याकडे कॅश प्राइज 500, टोटल 3515 रुपयाचं बक्षीस कमवलं जाईल। बिगिट बिग षटकार काय चित्र बघायला भेटतंय, आता ध्येय गाठायचं आहे कारण की ध्येयासाठी तुम्ही आतोनात प्रयत्न करा, जगाने तुम्हाला वेड म्हटलं तरी चालेल, वेडीच लोक इतिहास रचतात आणि शिकलेले लोक इतिहास वाचतात, आमच्या नक्कीच टोंगारे साहेबांना चांगल्या प्रकारे माहीत आहे।
कारण की ध्येयासाठी लढले जिंकले आणि याच्या पुढे जिंकणार कारण की व्यक्तिमत्व जबरदस्त आहे आणि त्याच अनुषंगाने बघतो की जर तिसरा षटकार आला तर कॅश प्राइस 3-5-15 वास्तविक 1500 रुपये कॅश प्राइस कमावा 3 फटके मारा यावेळेला लेफ्ट आर्म राउंड द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज यावेळेला बघतो की चेंडूला क्यों करता चेंडू जात आहे सीमा रेषा पार षटकार ₹1500 मात्र कॅश प्राइस जमा झालेला आहे आदरणीय जिल्हा परिषद सदस्य आदरणीय अशोक भाऊ टोंगार साहेब यांच्याकडे कॅश प्राइस 500 ग्राम पंचायत सदस्य तथा दिंडोरी तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय पुंडिक भाऊ वागरे साहेब यांच्याकडे कॅश प्राइस 500 आणि त्यानंतर आमचे मित्र या ठिकाणी बघतो की आदरणीय जनार्दनजी चौधरी साहेब यांच्याकडे कॅश प्राइस 500 रुपये असे 1500 रुपये बक्षीस जमा झालेलं आहे. अभिनंदन आहे माझ्या मान्यवरांचं. देणार आणि देत जावं, घेणार आणि घेत जावं, देता देता घेणाऱ्याचे एक दिवशी हात घ्यावे, परंतु हात घेण्यासाठी तुम्हाला अथंग परिश्रम करावे लागतील. धावसंख्या 42. स्पर्धा सुरेख आहे. 3 चेंडूवरती 3 षटकार आले. लाडके क्रीडा प्रेमिका बघा, पार्किंग झोन मध्ये गाड्या लावायला जागा नाही. तंबू तंबू काय लबराचा पाय दादा हा कुमारी तर रेंबात जा एसटी धावत नाही, परंतु जो तो आपली फोर व्हीलर आपली जो तो मोटरसायकल घेऊन आलाय आणि माझे लाडके क्रीडा प्रेमिक मात्र पायी प्रवास करून मात्र झटकणी सामन्याची मजा घेताना त्यांचा अंतकरणापासून सहसा स्वागत करूया. ओव्हर नंबर 3, 3 सेकंद के समत 42 धावसंख्या 42 पिंपळणारे संघाच्या वतीने मात्र नक्कीच हा गोलंदाज गोलंदाजी मारकती तयारीमध्ये. मित्रांनो संधी आता येणार नाही, आता कोणीही बक्षीस देणार नाही, कारण की नक्कीच तुमचं अस्तित्व तुम्ही निर्माण करा. चान्स होता एक वेळ आणि चान्स गेल्यानंतर नक्कीच ज्या फलंदाजाला संधी निर्माण करून दिली होती तोच फलंदाज या ठिकाणी चमकतोय चमकतोय चेंडू मारतोय 6 धावांसाठी. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती बिगचा फटका येतोय, कारण की 3 सेकंद अखेर समाप्त झाला. फलकावरती धावसंख्या आपण पाहतो की 42 आणि त्याच्यामध्ये 6 धावा जॉईन करा. धावसंख्या असेल ती नक्कीच आपण बघतो की 48 धावसंख्या. पुढील चेंडू सरळ बॅटने चांगला फटका पुन्हा एकदा डीप लॉंग ऑफच्या वरनं चेंडू सीमा रेषा पलीकडे चौकारासाठी. हाना मारी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. डीजे भेटल्यानंतर यावेळेला नक्कीच पिंपळणार संघाच्या वतीने थोडासा प्रश्न देखील मात्र निर्माण झाला असेल की ज्या फलंदाजाला आपण मात्र जीवनदान दिलंय तोच फलंदाज चमकतोय धमकतोय बॅट तळपते. अरे कापल्या जरी आमच्या नशा तरी उधाण होईल भगव्या रक्ताचे, फाडली जरी आमची छाती तरी तुम्हाला स्मृती दिसेल शिव छत्रपती शिवाजी महाराजांची. या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण नवंतर केलंय आणि त्याच अनुषंगाने बघतो की आजच्या दिवसातला हा सेमी फायनलचा सामना आपण पाहतोय. पुढचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला पंचांनी गरुडासारखे आमच्याकडे हात दाखवले तर वाईटचा कॉल येतोय. धावसंख्या बघायला भरते फलकावरती धावसंख्या 49. यस धावसंख्या ओके 53. 7-5-12 घातले 20 काढले 30 गणित किती हुशियार आहेत आमचे. मात्र याची एचपी पंपाचे मात्र नक्कीच मॅनेजर विष्णूजी गावित मात्र सामन्याची मजा घेताना यावेळी इनसाइड आउट एरियामध्ये चेंडूला खेळून काढण्याची पूर्व तयार दाखवत असताना समोरच चेंडूला खेळून काढला होता. समोरच चेंडूला खेळून काढल्यानंतर एक धाव तर येते खात्यामध्ये आणि एक धावाची भर पडत असताना फलकावरती धावसंख्या 54. जिंकणार कधी शांत बसत नाही आणि शांत बसणार कधी जिंकत नाही हे सातत्याने मात्र नक्कीच आपल्याला मात्र बघतोय आणि हे लक्ष मात्र किती मोठं असेल, कारण की आज मेजर आणि त्याचा साथीदार असेल तो मिस्टर केशव काय जबरदस्त फलंदाजी बघायला भेटते. मेजर साठी हा चेंडू स्टेप आउट झाला, बॅटला चेंडू स्पर्श झाला नाही. निर्धाव चेंडू चंद्रकांत मेजर. चंद्रकांत मेजर साठी कॅश प्राइज लागतंय. वनेश गावित साहेब मॅन फ्रॉम कल्याण अर्थात नाशिक वरन थेट लाईव्ह ऍक्शन मध्ये जॉईंट आहेत. त्यांचंही देखील मात्र सहर्ष स्वागत करतोय. लगातार 3 षटकार कॅश प्राइज 1001 रुपयाचं बक्षीस मेजर साठी.
उंच प्रपटका हवा मध्ये चेंडू जातोय क्षेत्ररक्षक तैनात नाही। आपण पाहतो की नोमॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतोय आणि नोमॅन्स लँड मध्ये चेंडू लँड झाल्यानंतर दोन धावा तर पूर्ण केल्या। तिसऱ्या धावसाठी मार्गस्थ असताना बघतो की या वेळेला तिसरी धाव आहे की नाही। मेजर यांची रनिंग बिंदू विकेट तुळशी कमतरता बसवली बॅक टू द पेव्हिलियन। चंद्रकांत मेजर माघारी परतात। मेजर बाद झाले त्याची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये उमेश केशव आणि उमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। धावसंख्या जलद गतीने वाढते। चारही बाजूला राष्ट्रवादीचे झेंडे फिरताना बघायला मिळतात। त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच का तर जबरदस्त स्पर्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत ही जाते स्पर्धा। व्यासपीठावरती आदरणीय अशोकजी टोंगारा साहेब जिल्हा परिषद सदस्य आणि मला वाटतं येणार काही वेळातच आदरणीय गोकुळभाऊ झिरवा साहेब नव निर्वाचित ज्यांचं एक मोठं नाव आहे हेच मात्र काही क्षण मात्र येतील या व्यासपीठावरती। लेफ्ट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने षटकात पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झाला हा गोलंदाज। गोलंदाजी मार्गावरती मोठा फटका येतोय हवेमध्ये चेंडू बघतो की हवेमध्ये चेंडू जात असताना याही वेळेला नक्कीच एक धाव तर पूर्ण केली जाते। दुसऱ्या धावसाठी मार्गस्थ होताना बघायचं की गुड रनिंग बिंडू द विकेट सातत्य जिद्द चिकाटी कला कौशल्य कसब चार सगळ्याचा खेळ समाप्त आणि चार सगळ्याचा खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 58 शेवटचे सहा चेंडू शिल्लक। सूर्य पश्चिमेच्या बाजूला जाताना सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर याला तुमचा आमचा नमस्कार आहे। लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात मावळत्या सूर्याला नमस्कार घालत नाही। केवड्याला फळ येत नाही परंतु त्याच्या सुगंधाने जसं अवघ्या जगाला मोहून टाकलेलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय टोंगर साहेबांच्या माध्यमातून आदरणीय वगैरे साहेबांच्या माध्यमातून आणि विळवंडीकरांच्या वतीने विळवंडीकरांची कोर कमिटी विळवंडी ग्रामस्थांचं योगदान आणि त्याच योगदानामुळे ही स्पर्धा किती जबरदस्त बघायला मिळते। बघा ना या ठिकाणी प्रेक्षक वर्ग सकाळच्या सत्रामधून नक्कीच ठामपणे बसतात। कोणी काय खाल्लं कोणी नाही खाल्लं कोणीही कोणाला विचारत नाही। कोणी पाणी पिलं कोणी ऊसाचा रस खाला कोणी काकडी खाला परंतु नक्कीच पोटामध्ये अन्नाचा कण नसला तरी सुंदर सामने पाहणार। देऊया डीजेला संधी कमांड डीजे एक दोन सेकंदामध्ये एक सुंदर सुमधुर संगीत वाजवा। शेवटचे सहा चेंडू शिल्लक आणि शेवटचे सहा चेंडू शिल्लक असताना राईट मोर द विकेट चापातून 10-12 पर्यंत स्टार्ट करताना गोलंदाज गोलंदाजी मार्ग होती पिंपळणारे संघाचा पिंपळाच्या पारंब्या लोमलमत्या। यावेळेला पहिला चेंडू आउट साईड ऑफ स्टंप चेंडूला ठेवलाय नक्कीच आपण बघतो की वाईटचा कॉल येतोय चढा ओढीने चढत राहू हा क्रिकेटचा खेळ खेळत राहू कारण की नक्कीच जेव्हा मात्र तुम्हाला यश शोधायचं असेल तेव्हा अपयशाच्या कठीण पायऱ्या चढावं लागतील हे आमच्या आदरणीय टोंगर साहेबांना नक्कीच चांगलं माहीत आहे की समाजकारणामध्ये काय करावं लागते समाजामध्ये नाव करण्यासाठी काय जिद्द करावं लागते हे आदरणीय टोंगर साहेबांना चांगल्या प्रकारे माहीत आहे कारण की आमच्यापेक्षा मात्र वरिष्ठ आहेत आणि तुमच्या आमच्या मात्र प्रेरणास्थान आहेत हे मी देखील तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। ऑर्डस्टमच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झाला हा गोलंदाज गोलंदाजी मारकुते इनसाइड आउट एरियामध्ये लॉफ्ट केलाय चेंडूला चेंडू जातोय आउट ऑफ पार चेंडू सीमा रेषा पार चौकार डीजे। हे वा वेळोवेळी संकटातून जी मात्र एक आपण प्रार्थना म्हणतोय ना त्या प्रार्थनेचा हा उल्लेख करावा लागेल केशवच्या बॅटिंगचा। उमेश तयार उजव्या साईडला शॉर्ट चेंडू मोठा फटका येतो आणि मोठा फटका येत असताना हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात। पुन्हा एकदा नोमॅन स्टँडमध्ये चेंडू लँड होतोय बघा किती सावधपणे दुसरी धाव देखील बघायला मिळते आणि स्थानिकाच्या सत्रामध्ये नक्कीच याही डोंगराला धुकट आलाय डोंगरावरती धुकट बघायला भेटते। चारही बाजूला हिरवीगार दाट झाडीवाडी बघायला भेटते आणि त्यानंतर बघतो की नक्कीच सह्याद्रीच्या कुशीमध्ये हे मैदान वसलेलं आहे ते विळवंडीकरांचं। धावसंख्या 65 धावसंख्या आणि 65 धावसंख्या होत असताना बघायचं की नक्कीच समोरच्या बाजूला पुढचा पाय पुढे काढला परंतु नक्कीच वाईटचा कॉल येतोय झेप असावी गरुडाची नजर असावी ससण्याची जिद्द असावी फिनिक्स पक्षाची राखेतून निर्माण होण्याची कारण की उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी नजरेत नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय कधी बांधता येईल सिद्धांच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी। झेप कुठल्या संघाची आहे
याहीला टॉप पेजचा चेंडू स्पर्श झाला आहे. हाय हॅन हॅन्डसम साठी चेंडू येतोय. सुंदर जेल टिपलर तोय. हॅन्ड इज गॉन. मिस्टर उमेश बॅक टू द पेविलियन. कम ऑन डीजे. दुकट आयलाय आली असती वाऱ्याची झुळकी नेने माझी सुपली उडवून. आपण बघतो की राष्ट्रवादी चषक 2022 तुमच्या आमच्या मध्ये नक्कीच महाराष्ट्राचे लाडके जाणते राहते. आदरणीय सरजनरजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा राष्ट्रवादी पक्ष 1999 साली संपन्न झाला आणि त्यानंतर बघतो की नक्कीच त्याच आधारे एकंदरीत जर विचार केला तर दिंडोरी तालुक्याचं नाव कोणी कोरलं नाव कोरलं ते नक्कीच आदरणीय नरहरी झिरवाळ साहेबांनी. त्यांच्या पावलाती पाऊल ठेवणारे आदरणीय गोकुळभाऊ झिरवाळ साहेबांनी त्यांच्या जोडीला खांद्याला खांदा लावून कार्य करणारे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय अशोकजी टोंगार साहेब आमच्या व्यासपीठावरती तयार आहेत. व्हाईटचा कॉल येतोय पंचांच्या माध्यमातून. काय चित्र असेल? नेत्रदीपक स्पर्धा. स्पर्धा कशी असावी? स्पर्धा अशी असावी. स्पर्धेचं महत्व स्वरूप कसं असावं? स्पर्धेचं महत्व स्वरूप हे जाणून घेतलं पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच विरवंडीकरांचा हा जल्लोष, विरवंडी ग्रामस्थांचा हा एक आस्वाद. ओहो क्या पाते लॉर्ड ऑफ द कॉन्फिडन्स यूज द ब्युटिफुल सिक्स एंड डीजे. या षटकाने धावसंख्या होती ती 73 धावसंख्या. अतिशय देखणा स्ट्रोक येतोय. मनमोहक मन मुराद फलंदाजी सेवकणीकरांची. आणि सेवकणीकरांच्या वतीने आपण बघतो की सराय बॅटने चांगला फटका बघायला मिळतोय. निकिता डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जात आहे. डीप मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक खेळणार असेल. दुसऱ्या धावसाठी मार्गस्थ. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बघायला भेटला. आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बघायला भेटल्यानंतर धावसंख्या 75. शेवटचे षटकातील काही चेंडू शिल्लक. अक्षरशः शेवटचा चेंडू शिल्लक. नेमदासीने परत मातृभूमीला सागरा प्रणांतर मला असंख्य क्रीडाशिकांचा जीव तळमळतोय. आणि असंख्य क्रीडाशिकांचा जीव तळमळत असताना या स्पर्धेच्या मधला सर्वे सर्वा आपण पाहतो की नक्कीच पुढील चेंडू. यो हो यू मिस यॉर्कर. सचिन रमेश तेंडुलकर यॉर्कर हे चित्र क्रिकेटच्या खेळामध्ये. धावसंख्या 75-76 धावांचं लक्ष. वडा पिंपळाच्या पारंब्या पिंपळणारी या संघाला नक्कीच देऊया डीजेला संधी. 76 एक सुमधुर संगीत आपण ऐकलं. चला या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावण्यासाठी लगेच जायचं आहे. सेवकंडी संघ 76 धावांचं लक्ष आणि 76 धावांचं लक्ष लागत असताना तमाम लाडके क्रीडा प्रेमी बघा अलोट गर्दी. साहेबांना देखील प्रश्न पडला असेल की नक्कीच साहेब विचार करत असेल की नक्कीच काय चित्र आहे या स्पर्धेचं. साहेब आजच नाही पहिल्या दिवसापासून ही गर्दी जशाच्या तसेच आहे. किती चांगलं आपलं मोठं योगदान. आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच मी तुम्हाला सांगू शकतो की कुठल्याही प्रकारचं भांडण तंडण न होता आतापर्यंत ही स्पर्धा सुरळीतपणे मात्र चालू आहे. का तर मात्र नेत्रदीपक कोर कमिटी कार्य आहे. आणि त्याच अनुषंगाने तुमचा आशीर्वाद देखील आहे या स्पर्धेला. 76 धावांचं लक्ष.
चला सलामीची जोड़ी मैदान आत मध्ये पाठवायची आहे। सलामीची जोड़ी पिंपळणारे संघाची सलामीची जोड़ी जाते मैदान आत मध्ये। उसा वाकडा तिकडा साखरेचा कडा देवा कायतुजी करणी नारळाचे पाणी वर मास्यांचे ओंजळ आत मधाचे ठेवण होळीचा सण देखील मधनखीचा आलेला आहे। होळी सणानिमित्त माझ्या तमाम लाडक्या क्रीडा प्रेमिकांना सहर्ष स्वागत करतोय, शुभेच्छा देतोय। आयुष्य मिळणं हा नसिबाचा भाग आहे, मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे। 350 वर्षांनंतर लोकांच्या मनात जिवंत राहणं हा क्रिकेटचा भाग आहे। याच क्रिकेटच्या भागामधून आपण बघतो की नक्कीच जो तो नाव कमावा, जो तो आपला आपला कला कौशल्य दाखवा, नक्कीच तुमचं एक मोठं योगदान असेल। भूतकाळ आपल्या जुन्या आठवणीचा मात्र नक्कीच एक रेकॉर्ड बनवतोय, परंतु वर्तमान काळ मात्र नक्कीच चालू घडामोडींचा रेकॉर्ड बनवतोय। हा वर्तमान काळ चालू आहे, ढगाळ वातावरण आहे, सुंदर मैदान आहे, नेत्रदीपक मैदान असल्यानंतर दिंडोर तालुक्यामध्ये विळवंडी गावाची नंबर वनची मैदान होते, नंबर वनची स्पर्धा होते याच विळवंडीच्या मैदानी, कारण की नंबर वनचं मैदान आहे आणि मानवरांचा आशीर्वाद आहे। जाऊया मॅच कडे। 76 30 चेंडू 76 धावांचा लक्ष्य, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, पहिला चेंडू जलद गतीने चेंडू हात आलाय, पंचांचा कॉल येतोय ऍज अ व्हाईट। सलामीची जोडी मंगेश आणि किरण ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, किरण स्ट्राइक इनला, मंगेश नॉन स्ट्राइक इनला, स्ट्राइक इनला मंगेश आणि किरण नॉन स्ट्राइक इनला। पहिला गोलंदाज मिस्टर चंद्रकांत मेजर दाबार पर्यंत स्टार्ट करताना सडकातील पहिला चेंड, ओहो क्या बात आहे, ज्या ठिकाणी सक्तीचा वापर होत नाही त्या ठिकाणी युक्तीचा वापर करा, कारण की आपण बघतो की यावेळेला अप्रतिम फटका आणि अप्रतिम फटका खेळत असताना चेंडू जातो सीमारेषा पलीकडे। 2007 T20 वर्ल्ड कपचा क्षण आठवा, कारण की का हा क्षण होता, ज्याप्रमाणे नक्कीच मिसबाउल हक यांनी मात्र जो असा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि नक्कीच सुंदर झेल टिपला, भारतीय संघाने इतिहास रचला हाच फटका बघायला भेटला, चेंडू सीमारेषा पार चौकार। चौकार जात असताना बघतोय की नक्कीच मित्रांनो होळीचा सण तर आहे, आपण डाळागुळ वाटून खातोय, परंतु काकडी देखील मात्र वाटली जाते। बघा आस्वाद घेताना काकडीचा, काकडी वाले तुमचंही देखील आम्ही शब्द सुमनाने सहसा स्वागत करतोय। होळीच्या सणानिमित्त नक्कीच आपण मात्र एक शुद्ध मराठी भाषेमध्ये जर विचार केला तर नक्कीच हारडा एक जुन्या भाषेमध्ये एक मन होती, आणि त्याच अनुषंगाने बघतोय की नक्कीच जसं काकडीचा आस्वाद घेताना राईट मोर द विकेटच्या बाजूने शेरकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा तोच फटका, तीच दस तोच दरारा, चेंडू सीमा रेषा पार, बॅकवर्ड पॅनल क्षेत्राच्या पलीकडे 4 धावा। जलद गतीने चेंडूला हात आला आणि जलद गतीने चेंडूला हातात असताना आपण पाहतो की नक्कीच चेंडू सीमा रेषा पार होतोय। मेजर यांचं षटक थोडस महागड ठरतोय। झाडाने झाड पण जपायचा, फुलाने फुल पण जपायचं, माणसाने माणुसकी पण जपायचे, खेळाडू वर्गाने खेळाडू उत्ती जपायच्या या उक्तीप्रमाणे आपण बघतो की राईट मोर द विकेटच्या बाजूने पण एकदा तो चेंडू खेळण्याचा पूर्ण प्रयत्नामध्ये नक्कीच दिला असता, या ठिकाणी बघायचं आहे की नक्कीच एक धावसर पूर्ण होते, दुसऱ्या धावसाठी मार्गस्थ चेंडू चौकार जाऊ शकणार नाही, परंतु 2 धाव तर निश्चितपणे येतील खात्यामध्ये, 2 धावांची भर पडते। धाव पडकडते, धावसंख्या जलद गतीने वाढते। किरण आणि मंगेश ही जोडी खेळते मैदानाच्या आतमध्ये, 76 धावांचे लक्ष। या विभागामध्ये आपण बघतो की अतिशय दमदार स्पर्धा, काय प्रेक्षकांची अलोट गर्दी बघायला भेटते आणि प्रेक्षकांची अलोट गर्दी बघायला भेटल्यानंतर नळवाडी संघाने पदार्पण केलंय फायनलच्या मॅच मध्ये, काय सामना जबरदस्त बघायला भेटला आणि त्याच अनुषंगाने ऍज अ सुपर कॅप्टन स्टीफ मिस्टर गणेश मेजर यांचे आणि त्याच नेतृत्वाखाली मात्र हा संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये। पुढच्या वर्षामध्ये सुंदर स्पर्धा असेल यामध्ये शंका नसेल, सुंदर कमबॅक, गुड कमबॅक।
धाव संख्या जशास तसे मी जर करतोय गोलंदाजी। धाव संख्या 11 धाबारा फलंदाज स्टार्ट करताना राटामोर विकेटच्या बाजूने यावेळेला गोलंदाजीची भूमिका सिद्ध करणारा हा गोलंदाजा गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये बघायला मिळतोय। सरळ बॅटने वरती टाकलेला चेंडू खोलवर मारायचा चेंडू डायरेक्ट हिट झाले असते तर नक्कीच 19-20 म्हणजेच 19-20-39 परंतु 40 वरती जर आकडा गेला असता तर फलंदाज बाद झाला असता। चित्र काय जबरदस्त बघायला मिळते। शेवटचा चेंडू शिल्लक 11 धावसंख्या किरण आणि मंगेश जोडी मैदानाच्या आतमध्ये 76 धावांचं लक्ष। राईट टर्म ओर्ध विकेटच्या बाजूने 10-12 फलंदाज स्टार्ट घेताना ओर्ध स्टंपच्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज। ओहो या वेळेला जोरदार अपील केली परंतु पंचांचा कॉल येतोय ओ वाईटचा स्ट्रगल झाला होता आणि स्ट्रगल झाल्यानंतर बघतो की या ठिकाणी वाईटचा कॉल येतो आणि वाईटचा कॉल नंतर धावपळ करते धावसंख्या 12 76 धावांचा लक्ष 76 रनांचा पाठलाग करणारा कुठला संघ असेल। पिंपळणारे संघाला पहिल्या दिवसापासून परमेश्वराची साथ देखील लाभली आणि आजच्या दिवसामध्ये आपण बघतो की नक्की मेगा फायनल खेळण्यासाठी अद्याप खूप काही प्रयत्न करावे लागतील कारण की सेवकांनी संघ समोर आहे। पहिला गोलंदाज आज चंद्रकांत नेजर गोलंदाजीची भूमिका सिद्ध करतोय। याही वेळेला बॅकवर्ड पहिल्या क्षेत्रामध्ये चेंडू जात आहे सीमा रेषा पलीकडे 4 धावांची भर पडत असताना फलकावती धावसंख्या आपल्याला बघायला मिळते ती 16 धावसंख्या एका षटकाचा खेळ समाप्त फलकावती 16 धावसंख्या बिनबाद 16 पिंपळणारे संघाची धावसंख्या। धावसंख्या नक्कीच 16 धावसंख्या आणि अद्याप मात्र आपण जर विचार केला तर नक्कीच 24 चेंडू जखे शिल्लक आहे। साठ धावा लागतील त्या 24 चेंडू मध्ये 24 चेंडू आणि 60 धावांचा लक्ष जिंकण्यासाठी दुसरा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती बघायला भेटतोय तो मिस्टर अरुण मॅन फ्रॉम सेवकंडी। सेवकंडीच्या वतीने मी सातत्याने तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादी चे खंदे समर्थक मिस्टर गणपत बाबा गावित आणि त्यांच्या समेत मात्र नक्कीच आपण बघतो की जनार्दनजी चौधरी साहेब हे देखील मात्र व्यासपीठावरती उपस्थित आहेत। लेफ्ट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने षटकातील पंधरा पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज। पहिला चेंडू पिकचा फटका येतोय ताबडतोब फटका उंच फटका जातोय चेंडू खाली स्तंभ क्षेत्ररक्षक तैनात असेल सुंदर झेल फलंदाज बाद देऊया डीजेला संधी। अतिशय दमदार मात्र फटका सर खेळला होता आणि अतिशय दमदार फटका खेळताना पहिला फलंदाज बाद झाला। मित्रांनो हे वर्ष पहिलं आहे पर्व पहिलं आहे राष्ट्रवादी चषकाचं परंतु येणाऱ्या मात्र पुढच्या वर्षात जीवाने जगावं सलाने निघावं पुन्हा एकदा याच मैदानात मात्र 51,000ची मात्र स्पर्धा बघायला भेटणार आहे। राष्ट्रवादी चषकाच्या माध्यमातून पहिलं पारितोषिक 51,000 दुसरं पारितोषिक 31,000 तिसरं पारितोषिक 21,000 सुंदर चेंडू आणि चौथं पारितोषिक 11,000 पाचवं पारितोषिक 7,000 आणि त्यानंतर 5-5-5 8 पॉल बघा किती चांगला भरभराटून प्रतिसाद भेटाने भरभराटून प्रतिसाद भेटल्यानंतर या मैदानात मात्र ही नक्कीच पुढच्या वर्षाची मात्र जोरदार तयारी केली जाते। याही वेळेला सुपर चेंडू काय चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केला होता चंद्रकांत मेजर यांनी परंतु त्यानंतर जर विचार केला तर अफलातून गोलंदाजी नेत्रदीपक गोलंदाजी रात्र नाही स्वप्न बदलता दिवा नाही वात बदलते। उद्याच्या दिवसामध्ये होळी देखील जळेल
लेफ्टम राउंड विकेट च्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाज गोलंदाजी मारकृती बघायला भेटतोय. काय चांगली गोलंदाजी बघायला भेटते आणि चांगली गोलंदाजी बघायला भेटल्यानंतर स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन. जसं कढईमध्ये तेल तापल्यानंतर नक्कीच पाववडावाला हळूचपणे पाववडा सोडते तसंच या ठिकाणी चेंडू सोडलेले आहेत. सुंदर चेंडू, काय चित्र आहे. गली बोळामध्ये चर्चा रंगते आणि गली बोळामध्ये चर्चा रंगत असताना मात्र याचा चर्चेला आजच्या दिवसामध्ये स्वल्प विराम लागला जाईल. हा जलद गतीने चेंडू सोडला आणि जलद गतीने चेंडूला सोडल्यानंतर आधी चुकी मग माफी, चुकीला माफी नाही. चेंडू षटकार, बिगिट षटकार. दमदार फटका, दमदार फटक्याच्या माध्यमातून षटकार आला आणि षटकार येत असताना धावसंख्या 22. शेवटचा चेंडू शिल्लक असेल लेफ्ट आर्म राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू. यावेळेला सक्सेसफुल ऑन साइट मध्ये मोठा फटका, तो चेंडू जातोय विळवंडी पडायला, विळवंडी पडायला चेंडू जातो सीमा रेषा पलीकडे चौकारासाठी. धावसंख्या 26, ओव्हर नंबर 2. इथे क्रिकेट जीवती प्राण, इथे क्रिकेट जीवती प्राण, प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ओव्हर नंबर 2, 2 षटकाचा खेळ समाप्त. फलकावती धावसंख्या 26, अद्याप 50 धावांचा लक्ष्य. चेंडू शिल्लक आहे ते 18 चेंडूमध्ये 26 धावा. चला पास घ्यायचा आहे. दोन षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. बॉल द्यायचा आहे का? बॉल द्या. पहले दौर का खेल समाप्त होने के बाद टोटल टीम का स्कोर बढ़ता हुआ 26 रन. इस बार सादा पर देखा देंगे तो बिल्कुल ना, गेंद बचे 18 गेंदों में चाहिए 50 रन की दरकार. जो हमसे टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. 13 वैभव अमर रहमा सामने वाले टीम के ऊपर जीत अर्जित करने के लिए तैयार करके आ गए हम सारे. जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, विश्व के कोने कोने में खेला जाता है खेल. उम्मीद पे दुनिया कायम ही, जागो मेरे प्यारे मोहन. तुम्हारा कमाल तुम जानो, हमारा कमाल हम जानेंगे. देखने वालों को सुनने वालों को लगना चाहिए धमाल. इस बार सारे पर बिल्कुल गेंदे बचे 18 चाहिए 50. क्या टेंशन बढ़ता रहेगा गणपत बाबा के लिए, टेंशन बढ़ता रहेगा बिल्कुल ना सादा पर जनार्दन जी चौधरी साहब के लिए. जानते कि सादा पर बिल्कुल 18 गेंदों का खेल से 18 में चाहिए 50 रन की आवश्यकता. इस बार पारी का तीसरा ओवर, ओवर की पहली गेंद बड़ा शॉट खेलने की तैयारी. अच्छी गेंद रहती, स्ट्रगल हो गए थे बल्लेबाज और स्ट्रगल होने की वजह से शायद कोई भी इंतहान नहीं. पहली गेंद डॉट. उत्तम गेंदबाजी का नजर पेश करते हुए इस बार अच्छी गेंद रही थी और अच्छी गेंद होने की वजह से बिल्कुल ना कहीं ना कहीं तो मौका था बड़ा शॉट खेलने के लिए, लेकिन शायद एक रन मात्र जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में. कांटों में रहकर भी फूलों की तरह महकना सीखो, कीचड़ में रहकर भी दोस्तों कमल की तरह हंसना सीखो. जो परिस्थितियों से घबरा जाए वो लोह पुरुष नहीं हो सकता है. राख में रहकर भी अंगारों की तरह दहकना सीखो. कौन सी टीम अंगारों की तरह देखना चाहेंगी? सामने वाली छोर की ओर से राइट आर्म और विकेट के साथ और की अगली गेंद करने के तैयार में. छोटी गेंद के साथ फिर से अच्छी गेंद. उत्तम चौधरी घाट घाट का पानी पिया है भाई उन्होंने. कमाल की गेंदबाजी, स्लोअर वन गति में परिवर्तन. बल्लेबाज के लिए मौका नहीं, बल्लेबाज की क्या सोचे. सोच ऊंची बंदा सौ का शान साहस, सोच नीचे आदमी भिखारी ठूटा ठनठन पाल. मदन गोपाल आया राजा गया राजा, कहां राजा भोजपुरी कहां मिलेंगी गंगू तेरी. सोच सोनार की एक लोहार की करने के पोजीशन में हवा में गेंद खिलाड़ी सामने और शानदार कैच विकेट का नुकसान. डीजे डीजे डीजे
या ठिकाणी आपण मात्र बघतो की नक्कीच अतिशय मात्र चांगले गोलंदाज आणि चांगले गोलंदाज करत असताना अप्रतिम मात्र नक्कीच चित्र बघायला भेटत आहे. राठमोरचा विकेटच्या बाजूने 10-12 पॉइंटचा स्टार्ट घेताना पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाज गोलंदाजी मार्ग मिस्टर उत्तम चौधरी. काय जबरदस्त गोलंदाजी बघायला पडते आणि जबरदस्त गोलंदाजी बघायला पडल्यानंतर एक धाव तर येते खात्यामध्ये. एक धावाची भर पडते फलकावती. एक धावानंतर फलकावती धाव सिंघामचे गुणलेखक मिस्टर सकाळच्या 17 पासून तुषार भाऊ मात्र स्कोरिंगचा अपडेट करताना 28 धाव संख्या. आव्हान मोठं आहे. 76 धावांचा तिसरा षटक हाताळले जात आहे. पहिल्या षटकामध्ये नक्कीच चंद्रकांत मेजर थोडेसे महागडे ठरले, परंतु दुसऱ्या षटकामध्ये सुंदर कमबॅक देखील केलं होतं. शेवटच्या दोन चेंडूंची मोठे फटके देखील आले होते. ॲटमोर द विकेटच्या बाजूने खराब लाईन, खराब लेंथ. डिस्टन्स मात्र नक्कीच चांगला आणि डिस्टन्स चांगला असल्यानंतर पाहतोय की नक्कीच बिग फटका खेळण्याच्या पूर्ण प्रयत्नामध्ये षटक क्रमांक 3 षटकाचा खेळ समाप्त. 28 धाव संख्या. येणारे 12 चेंडू शिल्लक. बारा चेंडू 48 धावा. 12चा पडा सगळ्यात सोपा. 12 × 2 = 24, 12 × 3 = 36, 12 × 4 = 48, 12 × 6 = 60, 12 × 7 = 72, 12 × 7 = 91, 12 × 4 = 46. अतिशय सोपा पाडा. तुम्ही 17चा पाडा म्हणा कठीण आहे, 19चा पाडा कठीण आहे, 26चा पाडा कठीण आहे, 29चा पाडा कठीण आहे, 30 पर्यंत पाडे पाठ केले आजच्या दिवसामध्ये माईक आहे हातामध्ये, कारण की गणित विषय 3 मार्कने गेला आहे. हे तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, कारण की नक्कीच अप्रतिम मात्र आपण बघतो की या ठिकाणी काय चित्र आहे. बारा चेंडू 48 धावांचं लक्ष. राठमोर विकेटच्या बाजूने पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला गोलंदाज गोलंदाजी मार्ग मिस्टर केशव. काय जबरदस्त फलंदाजी केली होती. शॉर्ट चेंडू ऑन साईडला मोठा फटका खेळण्याच्या पूर्व तयारीमध्ये वाईटचा कॉल येतोय पंचांच्या माध्यमातून. व्यासपीठावरती आदरणीय मात्र नक्कीच अशोकजी टोंगर साहेब हे देखील मात्र उपस्थित झालेले आहेत. का नाही तर मात्र नक्कीच एक मोठं स्वप्न होतं साहेबांचं की आपल्या विभागामध्ये एक चांगली स्पर्धा झाली पाहिजे. ही एक क्रीडा स्पर्धेलाच नाही तर मात्र अनेक ठिकाणी त्यांचं मोठं योगदान असतं. कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या, सामाजिक कार्यक्रम असू द्या, या सगळ्या कार्यक्रमाला मात्र उपस्थित असतात आवर्जून. आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच एक धाव वगैरे सरांनी सांगितलेलं आहे की नक्कीच जेव्हा त्यांचं आपण समालोचन ऐकत होतो, कारण की सरांनी सांगितलं की नक्कीच क्रिकेट हा माणसं जोडणारा खेळ आहे. षटकार चौकाराची आतषबाजी करावी लागेल आणि षटकार चौकाराची आतषबाजी कशा प्रकारे केली जाईल हे देखील बघणं गरजेचं आहे. हवेमध्ये चेंडू उंचपुरा फटका आणि उंचपुरा फटका जात असताना एका धावेला मात्र भर पडते आणि दुसऱ्या धावसाठी मार्गस्थ असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. दुसरी धाव देखील बघायला भेटते. 2 धावा पूर्ण. नेत्रदीपक स्पर्धा. नेत्रदीपक स्पर्धा असल्यानंतर नक्कीच राईट मोर्चा विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू. बिगचा फटका खेळण्यासाठी पिंपळणाऱ्या संघाचा हा फलंदाज मात्र नक्कीच एक चाचडीने कार्य करतोय. चेंडू जातो सोनेरी पिवळी गुलाबी पट्टीच्या बाहेर. चेंडू सीमारेषा पार. डीजे ऑपरेटर थोडासा आशीर्वाद द्या. मॅच काय जबरदस्त बघायला भेटते, कारण की 76 धावांचं लक्ष. धाव फलकावती धाव संघामचे गुणलेखक आम्हाला सांगतात की 36 धावसंख्या. पुढील चेंडू पुढचा चेंडू. अद्याप मात्र सामना संपला नाही. कोणी आपली जागा सोडू नका, सीट सोडू नका. दिल्ली दूर आहे, पिचर समाप्त नाही. चेंडू सीमारेषा पार चौकार. धावसंख्या 40. अद्याप जवळजवळ 36 धावांचं लक्ष, कारण की काय हाणामारी चालू आहे. क्रिकेट आहे, कोणी मात्र भविष्यवाणी देऊ शकत नाही. क्रिकेटच्या मॅच मध्ये काही होऊ शकते. मित्रांनो, माझ्या लाडक्या क्रीडा प्रेमिकांना मी सांगू शकतो की नक्कीच 2022 राष्ट्रवादी चषक अंतिम दिवस लाईव्ह ऍक्शन मध्ये जॉईन झालेला सर्व क्रीडा सरचं स्वागत आहे. पुढचा चेंडू यॉर्करीत्या चेंडूला हाताळ होतं. निर्धाव चेंडू हाताळला जाईल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकामधला. 7 चेंडू 36 धावा जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 36 धावांचं लक्ष लागत असताना बघायचं की नक्कीच मॅच कोणाच्या बाजूने जाईल. ओव्हरदस्टमच्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाज गोलंदाजी मार्ग होती. त्यामध्ये उजव्या साईडला कव्हर्स रिजन मधून चांगला फटका देखील बघायला भेटतोय.
चांगला फटका बघायला नक्कीच चेंडू कल क्षेत्रक्षक येताना दुसऱ्या धावेसाठी मार्गस्थ गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन धावा पूर्ण ओव्हर नंबर चार चार सगळे धके समाप्त होते सहा चेंडू चौतीस धावा जास्त वेळ घेऊ नका थोडस फास्ट घ्या पाच वाजून छत्तीस मिनिटं झालेली आहेत यावेळेला बघायचं की राजा मोर्द विक्रीचा बाजूने पहिला चेंडू हाताळण्यासाठी या जम्यात जर पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याच्या पूर्व तयारीमध्ये हवेमध्ये चेंडू जातो क्षेत्ररक्षक तैनात आहे बघा एकाला हाय दुसऱ्याला बाय परंतु नक्कीच दुसरा मात्र तयार आहे चेंडू झेलण्यासाठी फलंदाज बाद पाच चेंडू चौतीस धावा चला फास घ्या नवीन फलंदाज पिंपळणारे संघ लगेच जायचा आहे मध्येच्या आतमध्ये आपण पाहतो की नक्कीच या ठिकाणी शेवटचे पाच चेंडू शिल्लक आणि पाच चेंडूचा खेळ शिल्लक असल्यानंतर बघा ठिकाणी पुढचा चेंडू याही वेळेला यॉर करण्याचा प्रयत्न केला होता सक्सेसफुल प्रयत्न ठरला नाही वाईडचा कॉल येतोय पंचांच्या माध्यमातून आणि वाईडचा कॉल येत असताना बघतो की नक्कीच अद्याप औपचारिकता आहे या खेळामध्ये निसर्गरम्य वातावरण सुंदर प्रतीक आणि सुंदर प्रतीक असल्यानंतर या खेळाचं मात्र एक माध्यम या खेळाचं मात्र एक तेज तारुण्य राष्ट्रवादी चषकाच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटलेलं आहे हलकासा एज असेल नाही वाईटचा कॉल येतोय पंचांच्या माध्यमातून आणि वाईटचा कॉल येत असताना येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये नक्कीच विळवंडीच्या मैदानातील राष्ट्रवादी चषकाचा पुन्हा एकदा थरार आहे कारण की पहिलं पारितोषिक 51,000 दुसरं पारितोषिक 31,000 तिसरं पारितोषिक असेल ते 21,000 चौथं पारितोषिक 11,000 ही स्पर्धा असेल मकर संक्रांत समाप्त झाल्यानंतर चोळमुखची स्पर्धा समाप्त झाल्यानंतर लगेच या स्पर्धेला सुरुवात होईल औपचारिकता आहे या खेळामध्ये आणि औपचारिकता असल्यानंतर पाहायचं आहे की नक्कीच अप्रतिम कार्य करण्याची जिद्द चिकाटे आमचे मोहन भाऊ देखील मात्र प्रत्येक दिवसामध्ये सामन्याची मजा घेताना आदरणीय आपण पाहतो की नक्कीच संदीपजी वागरे हे देखील मात्र उपस्थित आणि नक्कीच ताना एक कोर कमिटीचा एक प्रमुख मेंबर आपल्याला अतिशय मात्र चांगलं कार्य करताना बघायला भेटतात आणि नक्कीच आपण मात्र व्यासपीठावरती पाहायला भेटतो की अक्षरशः आदरणीय टोंगारे साहेब आणि त्यांचा समावेत अनेक प्रमुख अतिथी मात्र व्यासपीठाला मात्र लाभलेले आहेत कारण की नक्कीच आदरणीय पुंडलिक भाऊ वागरे साहेब देखील मात्र सामन्याची मजा घेताना तमान माझे लाडके क्रीडा प्रेमी आणि ज्यांना तिकीट भेटलं नाही अर्थात या कोर कमिटीचे मात्र नक्कीच मेंबर्स आपण बघतो की अर्थात त्र्यंबकजी घोटे आणि त्यांच्या समावेत आपण बघतो की अपोजिट व्यासपीठाला भेट देण्यासाठी नाही तर मात्र कॅमेरामॅनला भेट देण्यासाठी गौरव भाऊ हे देखील मात्र नक्कीच एक चोरून सामना पाहताना समोरच्या बाजूला चेंडूला उडवलंय सुरेख फटका चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय शेती सुकून गेली पाऊस पडला अवकाळी पाऊस पडला कांद्याचं नुकसान झालं गव्हाचं नुकसान झालं परंतु या ठिकाणी मात्र हा पाऊस पडला तरी मात्र नुकसान कुठलं होईल तर मात्र नुकसान असेल ते आपण बघतो की पिंपळणारे संघासाठी आणि शिवकणी संघाचा मात्र हा धबधबा शिवकणी संघाचा हा धबधबा वन साईडला मोठा प्रकार खेळण्याचे पूर्व तयार दाखवत असताना चेंडूला फेकून दिलाय चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे सहा धावींसाठी धावसंख्या जलद गतीने वाढते 56 अद्याप 20 धावींचं लक्ष चेंडू शिल्लक आहे ते शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो की शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू शिल्लक असल्यानंतर आमचे डीजे ऑपरेटर देखील मात्र संतलुत झालेले आहेत डीजे वाजवण्यासाठी कारण की डीजेच्या ताला सुरावर आपण बेदुंगड असतोय फॉर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट चेंडूला ऑन साइड मध्ये बघा एका धावेला किती डिमांड असेल धावसंख्या असेल ती 60 16 धावीने तुम्ही पराभूत झालेत आणि 16 धावीने तुम्ही पराभूत झाल्यानंतर नक्कीच सेवकणीकरांचं आपण शब्द सुनाने सरस स्वागत करूया मेगा फायनलची तयारी होते